महापालिकेच्या वतीनं दिव्यांग कल्याण धोरणानुसार दिव्यांगांच्या खात्यावर निर्धारित रक्कम जमा करण्यात आली आहे जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी ही माहिती दिली आहे महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांग कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता दिला जातो त्याचबरोबर मनपाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये पन्नास टक्के परतावा दिला जातो पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात सत्तर दिव्यांगांना दोन लाख इतकी मालमत्ता करामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली सदरसा दिव्यांग कल्याणकर परतावा हा दिव्यांग कल्याण धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आलाय अशी माहिती कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुर यांनी दिली